हॅलो एवरीवन, वेलकम टू माय ब्लॉग. तर आपल्याला एक तास आधी कळालं आहे की मॉडेलिंग शो आहे पुण्यामध्ये. तर आपण न काय प्रिपरेशन करता, न काय कपडे वगैरे घेता आपण डायरेक्ट निघलो आहे पुण्याला. आणि लेट्स सी काय काय होतं आहे. खूप वेळ झाला पोचायला घरी, आणि आज सकाळी आपण जातो 11 वाजताच्या आसपास मॉलला, जिथं कॉम्पिटिशन आहे. आणि होप आय विन. फॉर एव्हरीवन टू बी अ विनर. मी काहीच प्रिपेअर केलेलं नाही, डायट पण काही ऑन पॉईंट नाही, आणि मी एकदम उठून आलो आहे कॉम्पिटिशनला. पण ठीक आहे, तरी पण आपण लेवल बेस्ट ट्राय करणार आहे. तर थोडी पोझिंग प्रॅक्टिस तिकडे गेला होती, आपण पोझिंग पण करायचं आहे. आणि सगळे विचारतात मला की तू बल्की काय करणार आहे बॉडी, तू मागचे मोठे मोठे मॉडेलिंगमध्ये कसं चालत नाही. बस बोर झालो आता इथं. हा माणूस सकाळी 7 वाजता सोन्यात चेन घालून बॅडमिंटन खेळत होता. आणि खूप जास्त लकी होतो मी की मला इथं मला पाहिजे तसं डायट मिळालं. तर इथं ग्रूमिंग सुरू होती सगळ्यांची. सगळ्यांना शिकवत होते की वॉक कसा करायचा आणि तुमचे पोश्चर कसे पाहिजे, सगळं प्रॉपर ग्रूमिंग. तर ग्रूमिंग झाल्यावर हा टॅलेंट राऊंड होता, जिथं सगळे सिंगिंग, डान्सिंग, परत स्टँडअप कॉमेडी, भरपूर काय 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 करत होतं. तर पुढं आहेत परफॉर्मन्सेस, एन्जॉय. कॅफे टाईप होतं जिथं एग वगैरे भरपूर काय काय मिळत होतं. तर तिथं आलेलो. तर आज आहे कॉम्पिटिशन, केले थोडंफार प्रिपेअर आणि बघूया आज काय होतं. बाकी खूप जास्त भारी ऑडिटोरियम आहे. आणि हे मेकअप रूम खूप जास्त भारी मेकअप करत होते सगळ्यांना. लग्नानंतर फक्त एक स्नेक रेस्क्यू करून दाखवतो. तर आपण जिंकलो फर्स्ट रनर आहोत. आणि त्यानंतर सेलिब्रेशन वगैरे होतं. आता भरपूर काय झालं पण मी रेकॉर्ड करू शकलो नाही. तर फायनली
ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट, फर्स्ट ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट मुरलीकांत पेटकर साहेबांसोबत आपण बाबा. आणि मी फर्स्ट पॅरालिम्पिक गोल्ड मेडल जिंकलं आणि त्यांनी भरपूर मेडल्स जिंकले. हां, हे पद्मश्री त्यांचं बडे लोक. हे सगळे मेडल्स हे ऑलिम्पिक मेडल्स आहेत सगळे. किती मेडल आहे म्हटलं? 476 गोल्ड मेडल आहे. घरी पत्काचा राजा गव्हर्नमेंटनं पदवी दिली आहे.